कोथरूड येथील महेश विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांसाठी अनोख्या विज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक उत्कटता वाढीस लागावी हा या स्पर्धेचा मूळ उद्देश होता. सदरील स्पर्धेत पुणे जिल्हा व परिसरातील अभिनव विद्यालय, बालशिक्षण, वनाज बालक मंदिर, हुजूर पागा, जीवनविद्या, जॅक अँड जील, ज्ञानदा, ABC, श्रीराम सेवा समाज, शकुंतलाबाई शितोळे, महाराष्ट्र विद्यामंडळ ई शाळांमधून प्राथमिक ते इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी प्रयोग स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेसाठी चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे संजय देशपांडे व प्रज्ञा देशपांडे उपस्थित होते. प्राशालेच्या मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांनी अध्यक्षीय भाषणातून जिज्ञासा जागृत ठेवून विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. या प्रदर्शनात 87 प्रयोग मांडण्यात आले असून 3 ते 6 या वयोगटातील सुमारे 30 विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या विज्ञान स्पर्धेत पवनचक्की, सेन्स ऑर्गन्स, पाण्याचे स्रोत, फुलपाखरांचा जीवन प्रवास, प्रदूषण आणि त्यांचे प्रकार, वाहतुकीचे दिवे, जलचक्र, वनस्पतींचे प्रकार, वाहतुकीचे मार्ग, तरंगणे, बुडणे, पाण्याची घनता, घर्षण शक्ती, बाष्पीभवन, चुंबकीय, अचुंबकीय इत्यादी विज्ञान प्रयोगाची मांडणी करण्यात आली होती. KG पासून आपण आतापर्यंत KG पासून 4थीपर्यंत मुलं या उपक्रमात सहभागी झाले होते आणि यातनंच पुढे यंग सायंटिस्ट तयार होतील आणि त्यातनंच पुढे नोबेल प्राईज विनर सायंटिस्ट तयार होतील अशी मला खात्री आहे. विद्यार्थ्यांनी निर्णय प्रयोग सादर केले होते. एक म्हणजे मला दिवस रात्र कशी होते याच्याकरता फिरता प्रयोग एका टीमनी सादर केला होता. प्रदूषित पाणी शुद्ध कसं करायचं हा प्रयोग काही सादर केला होता. झाडांचे अवयव कसे कसे हा प्रयोग काही सादर केला होता. बीपासून झाड कसे तयार होते हा प्रयोग काही जणांनी सादर केला होता. असे विविध क्षेत्रातले प्रयोग. त्यानंतर व्हल्कॅनो कसा तयार होतो हा एक चांगला मला वेगळा उपक्रम वाटला, तो प्रयोग सादर केला होता. तर असे निर्णय क्षेत्रातले प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले होते याचं मला खूप कौतुक वाटतं. महेश विद्यालय खूपच उपक्रमशील असं विद्यालय आहे की ज्याच्यामध्ये सायन्सचे प्रयोग तर राबवले जातातच, तर इतर सुद्धा बरीचशी मी जे आता बघतो ॲक्टिव्हिटीज, मी तुम्हाला सांगितलं ई लर्निंगची ॲक्टिव्हिटी आहे, सायन्स लॅबची ॲक्टिव्हिटी आहे, किंवा वाचन संस्कृती, वाचन हे वाढवण्याकरता मी मध्ये एक प्रयोग केला होता की मुलं कशी वाचायला लागतील ते असा एक प्रयोग केला होता. असे विविध प्रयोग महेश विद्यालय गेले अनेक वर्ष राबवत आहे आणि आम्ही स्वतः त्या विद्यालयाशी खूप वर्ष निगडीत आहोत आणि मला खूप कौतुक असं महेश विद्यालयाचं आणि त्यांच्या मॅनेजमेंट कमिटीचं की ते शाळेच्या पाठीशी मॅनेजमेंट कमिटी कायम उभी असते आणि अजोतीकर मॅडम तर आपल्या सगळ्यांना माहितच आहेत की त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे उपक्रम चालू आहे. या विज्ञान स्पर्धेमध्ये मिनी KG विभागात वनाज परिवार शाळेचा मयांक किरण सोनवणे, ज्युनियर KG विभागात वनाज परिवार शाळेची स्वराली इंगोले, तर सिनियर KG विभागात अभिनव शाळेचे विद्यार्थी श्रीनिवास भंडारे, अभिराम कुलकर्णी, कृतिका हिंगे यांनी प्रथम क्रमांक पटकाविलाय. इयत्ता 1 व 2च्या वयोगटात अनुक्रमे हुजूर पागा शाळेच्या इशिता योगेश माळी व महेश विद्यालयाची विद्यार्थिनी सदानंद चितळकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता 3 व 4च्या गटात आर्य नितीन गावडे व ईश्वरी मनोज गायकवाड यांच्या सेव अर्थ या प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाला. पूर्व प्राथमिक ते 4थी या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची लहान वयापासून गोडी लागावी, तसेच विज्ञानामध्ये असलेले काही अभ्यासक्रमाचे घटक समजून घेऊन भविष्यात त्याचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातनं आम्ही हे प्रदर्शन आयोजित केले होते. वेगवेगळ्या पातळींवर बाहेरील शाळातील विद्यार्थ्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. विज्ञानाची गोडी, सायंटिस्ट हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही लहान वयोगटापासून या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेनंतर आम्ही प्रथम 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षिसं दिली आहेत. धन्यवाद. या स्पर्धेस परीक्षक म्हणून संध्या शाळू, निवास मांडके, भावना मुळे यांनी काम पाहिले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना प्रोत्साहन देत कौतुकाची थाप ठोठावली. या कार्यक्रमात शाळा समितीचे अध्यक्ष सचिन मंत्री, शाळा समितीच्या सदस्या रीना भूतडा, स्वाती माहेश्वरी तसेच विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.